आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय तिला तिच्या शाळेतली टीचर आवडते? मग त्यात काय, मला पण आवडायच्या शाळेमधल्या टीचर. काय तुला टीचर आवडायच्या? आवडायच्या आवडायच्या म्हणजे तशा नाही काही अशा म्हणजे. भाऊजी अहो, तिला तिची टीचर आई म्हणून आवडते. हा अगदी अगदी अशाच. शमिकाला कसं टीचर आई म्हणून आवडतात, तसंच टीचर कशा माया लावायच्या ना आपल्यावर, म्हणून मला असं वाटायचं की आपली आई पण अशीच असायला हवी. एकंदर तेव्हा आपल्या आईचा स्वभाव बघितल्यानंतर जगातली कुठलीही बाई बघितली तरी ती आपल्या आईपेक्षा मायाळूच असणार असं वाटायचं मला, म्हणून आवडायचं. हो पण तेव्हा तू मला सांगितलं होतंस की तुला टीचर अशी नाही तशी आवडते. काय असा मुलगा होतास तू? अगं नाही बाई, तू कुठे दादाचं ऐकतेस? हे दादा काही काय बोलतोय, त्यांचं ऐकू नको नाही तर कोणाचं ऐकू, तेच तुला जास्त ओळखतात. हो ओळखतो, मला माहिती. थांबा रे तुम्ही, विषय काय सुरू आणि काय चाललंय तुमचं? कशा लोकच भरकटताय? आणि समीर तुम्ही काय? मुळात मुद्दा शमिकाच आहे. तिला जर ती टीचर खरंच आवडत असेल तर आपल्याला विचार करायला हवाय, आपल्याला शोधून काढायला हवं त्या कोण आहेत, कशा आहेत, काय आहेत. कशा आहेत कोण आहेत म्हणजे काय? त्या टीचर आहेत म्हटल्यावर मॅरिड असणार आणि मुलांना हेच वाटत की आपली आई आपल्या टीचर सारखी असावी. त्या शमिकाला तर आईच नाहीये, तर कुठल्याही टीचरने तिला माया लावली की तिला हेच वाटणार. त्या शमिका इतकी गोड, मग प्रत्येक टीचर तिला माया लावतच असणार. हो सगळं बरोबर आहे तुमचं, पण त्या मॅरिड असतील तर? आणि शमिकाला त्या खरंच आई म्हणून हवे असतील आणि अजिंक्य सरांना सुद्धा त्या आवडल्यात तर काय करायचंय आपण? मला तर काहीच कळत नाहीये. फक्त गोष्टी हातातून सुटू नये असं वाटतंय. समीर भाऊजी मुक्ताब, आपल्याला काहीतरी करायला हवंय, शोधून काढायला हवंय कोण आहेत त्या. बर्फी तू टेन्शन नको घेऊस, मी तुला सगळं खोटं खोटं सांगितलं. मला खर तर टीचर मम्मा म्हणून आवडली नाहीये. ऍक्च्युली काय आहे ना, मला वाड्याजोबा म्हणाले की आपल्याला जे नको असत ते दुसऱ्याला मिळायला लागलं की मग आपल्याला लक्षात येत आपल्याला ते किती हवं होत. त्यामुळे मी तेच करते. मी वृंदांडीला सांगणार आहे मला टीचर मम्मा म्हणून हवी आहे. मग कदाचित वृंदांडीला वाटायला लागेल की मला शमिका मुलगी म्हणून हवी आहे. मग तिला माझी मम्मा भावस वाटेल. काय काय बोलताय मॅडम, कोणाला मम्मा भावस वाटेल? नाही काही नाही, अशीच बर्फी सोबत गप्पा मारतीये. अच्छा मग काय विषय काय आहे दोन चहाण्यांच्या गप्पांचा? मी तिला सांगत होते मला नवीन मम्मा सापडलीये, ती किती छान आहे, ती माझे किती लाड करते आणि मला किती किती आवडते. अच्छा पण काय माहितीये का शमिका, ती जी टीचर तुला मम्मा म्हणून आवडलीये ना, ती फक्त तुला आवडून उपयोग नाही, तुझ्या डॅडाला पण आवडली पाहिजे ना. मग हो ग, मला हे सुचलंच नाही. तू एक काम कर ना, तू माझ्या डॅडाला फोन कर आणि त्याला फोन करून टीचरचं कौतुक कर आणि त्याला सांग त्या टीचर किती भारी आहेत आणि ती मला किती आवडते ते सुद्धा सांग. मग त्याला वाटेल की शमिकाने मस्त मम्मा निवडली आहे. हा आणि डायरेक्ट सांगू नको की मी निवडली आहे, एवढंच सांग की ती मला आवडते. बघितलं का किती हुशार आहे आपली दीदी. बर नंतर सांगते. नाही नाही नंतर नाही, आताच सांग ना. शमिका आता जेवायची वेळ झालीये आणि उशीर पण झालाय, उद्या फोन करेन ना त्यावेळी नक्की सांगते. प्रॉमिस पिंकी प्रॉमिस. Very good.
आणि बघ मी हिला शाळेच्या बसला सोडून तसंच पुढे बँकेत जाऊन येईन जरा. बाबा काम आहे माझं, काय काळजी नको करू, फोन वाढायच्या आधी येईन मी परत. बर सावकाश जा. शमिका अगं आवरलं की नाही तुझं, चल बस येईल आता पटपटावर. चल ए शमिका शाळेची बस जाईल निघून, चल आवरलं की नाही. ए भाई व्हेरी गुड. ए वृंदा बघ इथे झालं का डबा विभागा, इथे घेतलं सगळं घ्यायचं आहे ना. डबा घ्यायचा. बर बर थांब मी माझी झोळी घेऊन येतो. सगळा डबा संपायचा आहे. वृंदा आंटी आज काय दिलंय टिफिन मध्ये? वांग्याची भाजी. अगं कालच वांग्याची भाजी होती ना, आज परत? हो तिनेच सांगितलं मला. आणि आजच नाही हा, उद्या आणि परवा सुद्धा दे मला टिफिनला वांगी. तुम्हाला वांग्याची भाजी आवडते म्हटल्यावर रोज खायची का बाई? नाही मला नाही आवडत, माझ्या मॅथ टीचरला आवडतात म्हणून मी रोज घेते. तुला वाटेल ना की आमच्या आवडी निवडी सेम आहेत, मग तिला वाटायला लागेल की शमिका आपली मुलगी म्हणून बेस्ट आहे. हो का? निघायचं का? वृंदांती तू ये हाच मला घ्यायला, मी माझ्या मॅथच्या टीचरशी तुझी भेट घालून दे. बर घायला मी ना चल जाता आता सांग मला. बाय बाय चला 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 हळू 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 चाव. भाऊजी ऐका ना, आज शमिकाला आणायला तुम्ही जाल का? ए मी जाऊ का? अगं मग क्लास मध्ये कोण जाणार? आणि दुकानात कसं? दुकानात मी समीर आम्ही दोघही आहोत ना, क्लास मध्ये कसं तू एकटीच असतेस म्हणून म्हटलं की भाऊजी तुम्ही जा. हा पण असं अचानक मी का जाऊ? ते काय ना शमिका आताच वृंदाताईला म्हणाली की आज तूच मला न्यायला ये, म्हणजे कसं तू आलीस की त्या टीचरशी भेट घालून दे. काय? हो म्हणजे वृंदाताई जर त्या टीचरला भेटली आणि तिला जर वाटलं की हीच अजिंक्य सरांसाठी बेस्ट आहे, तर मग काय झालं? वृंदाताई स्वतःच अजिंक्य सरांना त्या टीचर बद्दल सुचवेल आणि मग आपण हे एवढं सगळं जे प्लॅनिंग करतोय